गेलेल्या घटनेला बळीचा बकरा म्हणून खेकड्याला बनवण्याचे दुर्दैव महाराष्ट्र शासनाच्या वतीने होत आहे. महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी तिवरे धरण फुटी प्रकरणात खेकड्यांना दोष देत मुक्ता फळे उधळलेले आहेत. निष्पाप जीवांचा बळी गेलेल्या घटनेला बळीचा बकरा खेकड्याला बनवण्याचे दुर्दैव महाराष्ट्र शासनाच्या वतीने होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी तिवरे धरण फुटी प्रकरणात सर्व दोष खेकड्यांना देत मुक्ता फळे उधळलेले आहेत. म्हणजे तिवरे धरणाचं बांधकामच निकृष्ट होतं असं त्यांनी? नाही नाही, तसा आज नाही देण्यात घ्या. ते धरण जवळपास 2004 ला कार्यान्वित झालं. आज 15 वर्ष त्या ठिकाणी पाणी साठत आहे. लक्षात, 15 वर्ष त्या ठिकाणी काही झालं नाही. म्हणजे असं नाही की ते 2 वर्ष कोरडं पडलं, परत ते पुन्हा भरलं, पुन्हा ते सुरुवातीलाच लिकेजेस सापडले वगैरे. त्या ठिकाणी जो खेकड्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे, नामदार तानाजी सावंत यांच्या या मुक्ता फळांना मुकसंमती देत जलसंपदा मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांना वाचवण्याची भूमिका घेतली. आपण पाहत आहोत तिवरे धरण प्रकरणाचा दोषी खेकड्याला नामदार तानाजी सावंत ठरवत आहेत आणि त्याला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे मान हलवून कसा होकार देत आहेत पाहूयात. चिपळूण तालुक्यातील 25 जण बेपत्ता आणि 15 मृत्यू व्यक्तींच्या जीवाचं मोल शून्य आहे हे असेच जणू काही मंत्री महोदयांच्या वक्तव्यातून दिसत आहे. आणि त्यातनं जे लिकेजेस निघाले आता इमर्जन्सी आणि जो काही तिथल्या गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं ते आमच्या जलसंधारण खात्यानं ताबडतोब त्या ठिकाणी रेमेडीज केलेल्या होत्या. पण हे काय दुर्दैव. आणि दुसरी गोष्ट, आता समितीचा एक अहवाल येईल पुढं, मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर SIT ची समिती नेमून त्या ठिकाणी एक्सपर्ट असेल, थर्ड पार्टी ऑडिट असेल, तर त्या 2 दिवस अगोदर त्या भागात मी घेतलेली माहिती, मी स्वतः काल साईटवरती होतो, शेतकऱ्यांशी बोललो, तिथल्या गावकऱ्यांशी बोललो, तर रेनफॉल त्या ठिकाणी 192 मिली पाऊस 8 तासात पडलेला आहे. मग काही शेतकऱ्यांचं, काही गावकऱ्यांचं म्हणाले ती ढकुटी होती का, ह्याची सुद्धा एक आज लोकांच्या मनात थोडी शंका आहे. कारण 8 तासामध्ये 8 मीटर पाण्याची लेवल वाढली, 8 तासामध्ये 8 मीटर पाण्याची लेवल वाढली. आणि इट्स अ वन ऑफ द कॅलिमिटी, ज्याला आपण म्हणू नॅचरल कॅलिमिटी आहे. आणि दुर्दैव, आता शेवटी काही विधिलिखित गोष्टी असतात त्या घडल्या, दुरुस्ती निकृष्ट म्हणण्यापेक्षा आता पाणी साठल्यावरच ते कळलं ना निकृष्ट. त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे, त्या ठिकाणी मातीचा बांध आहे तो बुजवण्याचा प्रयत्न केला, सगळं झालेलं आहे. एकंदरीतच महाराष्ट्र शासनाच्या व शिवसेनेच्या मंत्री महोदयांच्या नजरेत माणसांपेक्षा खेकडी बरी, अशी काही चर्चा कोकणात सुरू आहे.